ग्रामपंचायत निवडणुका पार पडून निकाल जाहीर झाले त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी मायभूमी न्यूजशी संवाद साधला. तालुक्यातील आणि पारनेर नगर मतदारसंघातील सुमारे 88 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात आल्याचा दावा निलेश लंके यांनी केला असून 11 ग्रामपंचायती संमिश्र असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दुसऱ्या पक्षाचे अनेक निवडून आलेले उमेदवार 2-3 दिवसात राष्ट्रवादीमध्ये येतील आणि अशा अजून 7-8 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहूयात या संदर्भात काय म्हणाले आहेत आमदार निलेश लंके. आज म्हणजे अत्यानंद होत आहे की या ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल सकाळपासून पाहता, कारण इतका चांगला लोकांचा सहभाग या ठिकाणी. म्हणजे सरासरी जर विचार केला तर 81% ग्रामपंचायती 100% राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये संमिश्र ग्रामपंचायती सुद्धा 6 ग्रामपंचायती संमिश्र आहेत. म्हणजे इतकं चांगलं त्या ठिकाणी जनतेने कौल दिलेलं आहे. म्हणजे पूर्ण जर ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर 70 आणि 11 अशा 81 ग्रामपंचायती नगर आणि पारनेर विधानसभा मतदारसंघातील पूर्णपणे 100% आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली ताब्यात आलेले आहेत. या ठिकाणी संमिश्र ग्रामपंचायतीसुद्धा म्हणजे एक नगर तालुका आणि पारनेर तालुक्याचा विचार केला 11 ग्रामपंचायती संमिश्र आहे. म्हणजे संमिश्र याचा अर्थ असा की दोन्ही पण पॅनलमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाला मानणारे लोक दोन्ही पक्षात अशा या संमिश्र ग्रामपंचायती 11 आणि ज्या उर्वरित 12-13 ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती 12 ग्रामपंचायती 12 ग्रामपंचायती ज्या त्यासुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे चांगल्या प्रकारे माझ्या संपर्कात आहेत. म्हणजे त्या 11 ग्रामपंचायती बरोबर 11 ग्रामपंचायती आज आपण म्हणजे ज्या पद्धतीने 81 ग्रामपंचायती 100% आपल्या ताब्यात आल्या, 11 ग्रामपंचायती संमिश्र आहेत आणि 11 ग्रामपंचायती त्या 11 ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 6 ग्रामपंचायतीसुद्धा आज पूर्णपणे आपल्या संपर्कात आहे. म्हणजे ते सुद्धा 2 दिवसात त्यांची भूमिका जाहीर करून ते सुद्धा सांगणार की आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षाबरोबर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबरोबर ते सुद्धा येणार आहे. त्यामुळे एकदम चांगलं विधानसभेच्या निवडणुकीनंतर मला समाधान वाटलं की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना जरी आपले 8-9 महिने गेले पण समाजात जास्तीत जास्त आपण कसं गेलं पाहिजे, समाजाचं चांगलं प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत कशी विकासाची गंगा गेली पाहिजे, त्या ठिकाणी संकट समय सुद्धा लोकांना मदत केली पाहिजे, याचीच ही पुनरावृत्ती म्हणून जनतेनी इतका भरभरून त्या ठिकाणी सत्ता या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात दिलेली. आणि त्यात मला एक दुसऱ्या बाजूने विचार केला तरी तरुणांच्या बाबतीत जनतेने चांगला उत्स्फूर्तपणे कौल दिलेला आहे. काही ठिकाणी प्रस्थापितांना त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळं इतकं म्हणजे चांगलं समाधान वाटतं मला. त्यामुळे मी सर्वांना या सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत असताना एक सांगू इच्छितो की आपले हे 5 वर्ष समाजाने आपल्याला समाजाची सेवा करण्यासाठी आपल्याला संधी दिलेली, ती सेवा एकदम प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. आणि जे पराभूत उमेदवार आहेत त्या पराभूत उमेदवारांना सुद्धा मी एक संकेत देतो की पराभूत झाले म्हणजे ना उमेद न होता आपण सुद्धा तितक्याच ताकदीने जनतेची सेवा केली पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे सर्वांना मी सूचित करतो. आणि परत एकदा या सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रामुख्याने मी त्यांना म्हणजे त्यांचे आभार मानतो की इतकं भरभरून यश म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल 90% ग्रामपंचायती 90% ग्रामपंचायती 100% राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्वाला मान्य करणाऱ्या ग्रामपंचायती आज या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ताब्यात आलेल्या आहेत. म्हणजे आज पर्यंतच्या राजकीय इतिहासात इतकी उलथापालथ कधी झाली नसेल. म्हणजे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात इतक्या एक हाती सत्ता म्हणजे 90% म्हणजे 10% सुद्धा 10%तल्या सुद्धा 5-6% ग्रामपंचायती परत संपर्कात म्हणजे 95% जनतेने दिलेलं कौल म्हणजे किती म्हणजे भरभरून यश आहे. त्यामध्ये सर्व माझ्या सर्व सहकाऱ्यांतला म्हणजे काम आहे सर्व सहकाऱ्यांचं. कोरोनाच्या काळात सुद्धा माझ्या सहकाऱ्यांनी इतकं चांगलं काम केलं म्हणजे कोरोनाच्या संकट समयी
लोकप्रतिनिधी घराघरात बसले, माझे सर्व सहकारी ग्राउंडवर उतरून त्या ठिकाणी जनतेला मदत केली, त्याचंच हे यश. विकासाच्या कामात सुद्धा आपण जास्तीत जास्त विकासाची गंगा प्रत्येक गावागावात पोचवण्याचं काम केलं. त्या ठिकाणी कोरोना असताना सुद्धा बऱ्यापैकी आपण या मतदारसंघामध्ये काम केलं आणि ह्या सर्व या जनतेच्या पाठीशी या पुढील काळात राहणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांचे जो विकासाचा बॅकलॉग आहे तो आपण येत्या काळात भरून काढणार आहे. म्हणजे जर ग्रामपंचायत जर सांगितलं तुम्हाला मोठ्या दादा बिनोरोधमध्ये पाहिजे, आमच्या हंगा ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत आहे. आता काही ग्रामपंचायती तर अशाच निवडणुका झाल्या, दोन्ही पॅनल हे राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व मान्य करणारेच होता. म्हणजे आमची टाकळी ग्रामपंचायतचा विचार केला तर दोन्ही पण पॅनलवर त्या ठिकाणी माझे फोटो होते. आमची निघोज ग्रामपंचायतचा विचार केला, निघोज ग्रामपंचायतमध्ये 3 पॅनल होते, तिन्ही पॅनल राष्ट्रवादी पक्षाला मानणारे होते, स्थानिक नेतृत्वाला मानणारे तिन्ही ग्रामपंचायती होते. त्या सुद्धा कर्जुलहारे असो, अशा सावरगाव असो, अशा वडगाव सावताळा असो, अशा बऱ्याच ग्रामपंचायती या तालुक्यामध्ये म्हणजे सर्व दोन्ही पॅनलवर त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाचे फोटो होते. अपक्षांवर सुद्धा म्हणजे निवडणूक इतकी मैत्रीपूर्ण झाली, त्यात समाधान वाटतं की इतकं चांगलं घवघवीत यश आलं. आता काही थोड्याफार प्रमाणात आमच्या काही जवळच्या सहकाऱ्यांना या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अपयश आलं, पण अपयश आलं याचा अर्थ ती माझे सहकार्य थांबणार नाही, ते येत्या काळात चांगल्या पद्धतीने काम करणार आणि त्यांना भविष्यात संधी देण्याचं काम ते कर्तव्य माझं आहे. कारण आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने नाकारलं याचा अर्थ त्याला आपण जनतेला काम करण्यासाठी ताकद देणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनासुद्धा आपण भविष्यात काळात त्यांचंसुद्धा राजकारण उज्ज्वल करण्याची जबाबदारी माझी असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.